आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. वाशिम मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे रोजगार हमी योजनेच्या कामात अपहार झाल्याचा आरोप करत गोपीनाथ नागरे यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय. रोजगार हमीच्या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना 28 मेला गोपीनाथ यांना निवेदन दिलं होतं आणि जर या कामाची चौकशी नाही झाली तर गोपीनाथ नागरे यांनी आज आत्मदहनाचे निवेदन देखील दिलं होतं. मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नाहीये. त्यामुळे गोपीनाथ नागरे यांनी आज शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात केली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहळे आमच्या सोबत जोडले गेले. काय आहे गणेश अधिकची माहिती? वाशिम जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथील युवक गोपाल नागरे यांनी गावातील रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरप्रकाराची मागणी संबंधित विभागाकडे 4 महिन्यापासून केलेली होती. या सदर प्रकरणी समाधानकारक चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याकरिता गैरप्रकार करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालते असा आरोप त्यांनी केला. याकरिताच आज त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. आज सकाळपासून त्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर उंच अशा पाण्याच्या टाकीवरती नागरे यांनी शोले स्टाईलने आंदोलन सुरुवात केलेले. अद्यापपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते व कुठलाही तोडगा सद्यस्थितीला निघालेला नाही. धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीबद्दल. तर गोपीनाथ नागरे यांनी आज शोले स्टाईलला आंदोलन सुरू केलं आहे.